चंद्रपूर जिल्ह्यामधील एका वाघानं चार राज्यांमधील जंगल पार करत ओरिसा राज्यामध्ये आपला अधिवास निर्माण केल्याची घटना समोर आली आहे केंद्र सरकारच्या वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेनं या घटनेला दुजोरा दिलेला आहे चंद्रपूर जिल्ह्यामधील सिंदेवाही तालुक्यातील हा वाघ असून ब्रह्मपुरी ट्वेंटी वन असं या वाघाचं नाव आहे त्यानं आत्तापर्यंत दोन हजार किलोमीटरचा प्रवास केलेला आहे आपल्या राज्यातील एखादा वाघ ओरिसा राज्यात स्थलांतर करून गेल्याची ही पहिलीच घटना आहे आणि या संदर्भात वन्यजीव अभ्यासक बंडू धोत्रे यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी सारंग पांडेंनी चंद्रपूर जिल्हा हा वाघांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि अनेक प्रकारचे वाघांचे जे दुसरीकडे जाण्याचे उदाहरण आहे ते चंद्रपूर जिल्ह्यातले समोर आलेले आहे अगदी म मध्य प्रदेशपर्यंत तर तेलंगणापर्यंत आपले चंद्रपूर जिल्ह्यातले वाघ गेले मात्र एक वाघ आता असा समोर आलेला आहे जो अगदी ओडिसापर्यंत जाऊन आलेला आहे आणि या वाघांनी जवळजवळ दोन हजार किलोमीटरचं जे अंतर आहे ते पार केलेलं आहे ब्रह्मपुरी डिव्हिजनमधलं जे सिंदेवाही रेंज आहे या रेंजमधला हा वाघ आहे आपल्यासोबत या संबंधात बोलायला बंडू धोत्रे आहेत जे वन्यजीव अभ्यासक आहे बंडूभाऊ हा जो वाघ गेल्याचं सांगितलं जात आहे आणि याची पुष्टीदेखील केलेली आहे केंद्रीय एजन्सींनी नेमकं हे अशा प्रकारचं मोठं इतक्या लाँग डिस्टन्स जे मायग्रेशन आहे ते कशाप्रकारे शक्य आहे एका ठिकाणी वाघं मोठी झाली की त्यांना स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असते अशा परिस्थितीमध्ये त्यांचं स्थलांतर किंवा मायग्रेशन होणं हे स्वाभाविक आहे परंतु अशी परिस्थितीमध्ये जेव्हा त्यांचं स्थलांतर सुरू असते त्यांना हवं तशी जागेंची ती निवड करत असतात सोबतच जोडीदाराची पण निवड करायची असते अशा अनुषंगाने जेव्हा प्रवास सुरू असतो तर हा प्रवास कुठपर्यंत जाईल हे सांगता येत नाही पण याच्यात काही म्हणजे आपल्याकडे त्याला जे हवं असलेलं जंगल नव्हतं म्हणून तो इतक्या लांब गेला अशी काही शक्यता आहे का चंद्रपूर ताडोबा हा केंद्रस्थानी जर आपण पकडला तर ही योग्य असं व्याघ्रभूमी आहे प्रजनन केंद्र आहे परंतु इथं वाघांची गर्दीसुद्धा होत हे तितकंच खरं आहे मग एका ठिकाणी वाघांची गर्दी व्हायला लागली तर त्यांना त्यांचा हवा असा स्पेस पाहिजे आहे त्या स्पेसची गरज आहे आणि त्या गरजेपोटी मग अशा पद्धतीचं स्थलांतर होणार आहे वाघांची जी संख्या आहे ती चंद्रपूर जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे मात्र त्यांना हवा असलेला जो ब स्पेस आहे जी हॅबिटेड आहे ते शोधण्यासाठी वाघ इतक्या लांब जात आहे मात्र ह्या जाणाऱ्या वाघांसाठी त्या त्यांचे कॉरिडोर देखील सुरक्षित करणं तेवढंच महत्त्वाचं आहे हे बंडू धोत्रे यांनी अधोरेखित केलंय सारंग पांडे एबीपी माझा चंद्रपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट